आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. तब्बल 1.5 तासानंतर निघाला गायीच्या तोंडून डबा. इचलकंजी येथील कापड मार्केट कॉम्प्लेक्स जवळ काहीतरी खात असताना गायीच्या तोंडामध्ये डबा अडकला. तब्बल 1.5 तासाच्या अथक प्रयत्नाने गोरक्षकांना डबा काढून गायीची सुटका करण्यात यश आलं. डबा अडकल्यानंतर ही गाय बितरू लागली. याची माहिती गोरक्षक संतोष हत्तीकर यांना लागताच त्यांनी 4-5 साथीदारांसह गायीच्या तोंडातील डबा काढण्यासाठी प्रयत्न चालू केले. सुरुवातीला गायीला आपल्याला कुणी वाचवायला आलं हे कळालंच नव्हतं, त्यामुळे गायीने पळ काढला. तिचा पाठलाग जवळजवळ 1 तासाहून अधिक काळ संतोष हत्तीकर व त्यांचे सहकारी करत होते. कापड कॉम्प्लेक्स पासून राधाकृष्ण चौक ते थोरा चौक मार्केट येथून कत्तलखान्याजवळ असणारा ओढा येथून ही गाय बिशप स्कूल मार्गे पुन्हा राधाकृष्ण चौकात पोहोचली. तब्बल 1.5 तासांच्या अथक परिश्रमानंतर नहार साइझिंग जवळ ही गाय फाशात अडकली. अगदी धाडसाने आणि शितापीने सुनील कोळी या युवकाने या गायीला पकडलं. नंतर गाय शांत झाली आणि तिच्या तोंडातील अडकलेला डबा काढण्यात यश आलं. हा पत्र्याचा डबा बहुतेक रसगुल्ल्याचा असावा. असा कचरा कुंडीमध्ये कित्येक वेळेला प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक डबे असे रसगुल्ल्याचे डबे टाकले जातात. त्यातलाच हा डबा गायीच्या तोंडाला अडकून आज तिच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार झाला. तेव्हा नागरिकांनी कचरा टाकत असताना प्लास्टिक पिशव्या, डबे असे प्रकार कचरा कुंड्यामध्ये टाकू नयेत याची खबरदारी घ्यावी असं आवाहन गोरक्षकांनी यावेळी केलं आहे.